भारतीय शेतकरी संघटनेच्या गोंय फाट्यान फोंड्यां धरणें धरलें. शेतकऱ्यांच्या मालाक मिनिमम सपोर्ट प्रायस मेळपाक जाय. सरकारान तो अजून दिवंक ना. ताची बेगोबेग तरतूद करची. शेतकऱ्यांची ही मुखेल मागणी. भारत माता की जय. भारतीय किसान संघ जिंदाबाद. 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 भारतीय किसान संघ जिंदाबाद. 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 किसान शक्ति जागेगी सारी समस्या भागेगी. किसान शक्ति जागेगी सारी समस्या भागेगी. गोंय मुखेली श्रीरंग जांभळे आनी फोंडा तालुका अध्यक्ष संजीव जांभळेच्या फुडारपणाखाला 6 सप्टेंबराक फोंडेच्या क्रांती मैदानाचेर धरणे आंदोलनाक सुरवात जाल्या. देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात सप्टेंबर 2020 सादर केल्ल्या केंद्र सरकाराच्या 3 शेतबिलांक तांचो विरोध आसा. ते भायर 8 सप्टेंबराक सगळ्या जिल्ह्यांनी अशेच तरेची आंदोलनां करून जिल्हाधिकाऱ्यांक निवेदनां भेटयतले अशें तांणी सांगले. सप्टेंबर 2020 पासून केंद्र सरकारान जे शेती विशयक 3 कायदे अस्तित्वांत हाडले ताचे खातीर जुनान पयली अध्यादेश काडले तेन्ना पासून भारतीय किसान संघान त्या 3 कायद्यां भितर काही सूचना केल्ल्यो आसा शेतकऱ्यांच्या बऱ्याच्या दृश्टीन. त्याच्या नंतर आमकां सगळ्यांक खबर आसा की दिल्लीन मोठे आंदोलन सुरू झाले ताका आंतरराष्ट्रीय पातळीचेरूय प्रसिद्धी मेळ्ळी. पूण भारतीय किसान संघाच्यो ज्यो सूचना आसा त्यो सामक्यो शेतकऱ्यांच्या हिताच्या दृश्टीन आसा. म्हणून शेतकऱ्यांचे जे त्या वेळार त्या संघटनांनी जे प्रश्न मांडले थंयच्या दिल्लीतल्या थंय आमकां लक्षात आयले की ते पॉलिटिकली आणि अँटी सोशल एलिमेंट्स थंय मोटिवेटेड आसात. त्याच्या खातीर आम्ही तातूंत भाग घेतलो ना. आणि भारतीय किसान संघान ज्यो मागणी केल्यो तातूंत एक सगळ्यांत मागणी आसा ती म्हणजे ज्याका आतां सरकार MSP मिनिमम सपोर्ट प्रायस म्हणटात. भारतीय किसान संघाचे 1979 सुरवाती पासून शेतकऱ्यांचो जो माल आसा त्याच्या खातीर एक एश्युअर्ड प्रायस मेळपाक जाय. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे उत्पादन तयार करपा खातीर जितले पयशे शेतकऱ्याक खर्च करचे पडटा त्याच्या आधाराचेर ताका प्रॉफिटूय मेळपाक जाय. म्हणून लाभकारी मूल्याची संकल्पना आमी मांडली. आणि आमकां सगळ्यांक खबर आसा की स्वामिनाथन आयोग ताच्या नंतर नेमलो. स्वामिनाथन आयोगान सुद्दां भारतीय किसान संघाचे म्हणणें हातीन घेतलें आणि त्या पद्दतीन ताणी आपलो रिपोर्ट दिलो. त्या रिपोर्टा नंतर आमी पळयतात की सरकारान MSP वाढोवपाक सुरवात केली. पूण आमचें म्हणणें आसा की फक्त MSP वाडून चलचें ना तर ताच्या खातीर कायदेशीर कितें तरी तरतूद जाय. आणि म्हणून जो आतां कायदो आयिल्लो आसा तातूंत MSP हो गॅरंटेड शेतकऱ्याक मेळपाकूच जाय अशा पद्दतीची कायद्यान तरतूद करची. आणि जे कोण व्यापारी ज्यो कोण संघटना व्यापारी संघटना जर एखादो शेतकऱ्याचो माल त्या डिक्लेअर्ड प्रायसा पेक्षा कमी रेटीन जर घेता जाल्यार तो गुन्हो मानपाक जाय आणि त्या गुन्ह्याच्या बदल्याक ताका ख्यास्त जावपाक जाय अशें भारतीय किसान संघाचे म्हणणें आसा. दुसरें आमी सगळे पळयतात की आतां वन नेशन वन मार्केट जाल्लें आसा. आमी गोंयानूय पळयतात की APMB आसा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटींग बोर्ड आसा ते आतां रिडंडंट जाला. ताचो कांय व्हडलो आतां इफेक्ट जावचो ना कारण त्या एरियेच्या भायर जे कोण व्यापार करतले शेती मालाचो जाल्यार तांकां APMB खंयचेच रूल लागू लावचे ना. आणि अशा वेळार शेतकऱ्याची लूट जावपाची शक्यता आसा. कोणूय येतलो कोणूय व्यापार व्हरतलो आणि मागीर पैसे दिले ना जाल्यार कितें करतले. म्हणून भारतीय किसान संघान मांडलेलें आसा की जिल्हा स्तराचेर कृशी न्यायालय जावपाक जाय. कोणी तरी म्हणटलो व्यापारी की हांव दिल्लीचो तूं दिल्लीच्या कोर्टान यो. शेतकऱ्याक हांगा गोंयाच्या शेतकऱ्याक आनी खंयचोय शेतकरी आसत जाल्यार ताका परवडचें ना. म्हणून आमचें म्हणणें आसा की शेतकरी ज्या जिल्ह्यान रावता त्या जिल्हा स्तराचेर न्यायालय आसपाक जाय आणि स्पेशल कृशी न्यायालय आसपाक जाय. गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक.